16,80,000 रुपयाचं त्यांनी काम केलेलं आहे असं महापालिका स्वतः आपल्याला महापालिकेने पत्र दिलेलं आहे. तर महापालिका जर काम केलं म्हणून पत्र जर 16 लाख रुपये खर्च केला असेल, ते 16 लाख रुपये गेले कुठं? कुठल्या नगरसेवकांनी खाल्लं, कुठल्या अधिकाऱ्यांनी खाल्लं, कुठे गेले? रस्ता तरी तर अस्तित्वात रस्ता नाही आहे, रस्ता चोरीला गेला. विरजेत प्रभाग क्रमांक 2 मधील अलंकार कॉलनीमधील महानगरपालिकेने रस्त्याचे काम न करता बिले काढल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे. गेली 20 वर्ष येथे राहणाऱ्या नागरिकांना जुन्या पिण्याची पाईपलाईन खराब झाली म्हणून महापालिकेने 6 महिन्यांपूर्वी नवीन पाण्याची लाईन टाकून दिली होती. मात्र अद्याप त्याला पाणीच येत नसल्यानं येथील नागरिकांनी स्थानिक नगरसेवक, महापालिका अधिकारी, उपायुक्त, महापौर यांना अनेक वेळा विनंती केला, मात्र कुणीच याकडे लक्ष दिले नाही. शेवटी आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी यांच्यासमोर त्यांनी आपली कैफियत मांडली. यावेळी रस्त्याचा प्रश्न देखील त्यांनी सांगितला असता माहिती अधिकाऱ्यांमधून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अलंकार कॉलनी, धुळेश्वर कॉलनी असे मिळून जवळपास 17 लाखाची रस्त्याची कामे झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असा आरोप आम आदमी पक्षानं केला आहे. यावेळी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव वसीम मुल्ला, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अध्यक्ष आरिफ मुल्ला, उपाध्यक्ष संभाजी मोरे, शिवाजी गायकवाड, रवी बनसोडे, अनिस आगा, शीतल वनखंडे, स्वाती वनखंडे, श्रीमती कमल लोंढे, आनंदी पांडे आणि मोजेस कांबळे असे सर्व रहिवासी उपस्थित होते. नमस्कार, मी वसीम मुल्ला. आपण आता अलंकार कॉलनी 100 फुटी प्रभाग नंबर 2 मध्ये आहोत. इथल्या नागरिकांचे गेले 15 वर्ष झाले तिथे रस्ता नाही आहे, गटरीची समस्या आहे. सगळ्यात मेन प्रॉब्लेम म्हणजे की महापालिकेने चक्क असं गोंधळ घातला आहे की वार्ड क्रमांक 2 मध्ये धुळेश्वर कॉलनी, अलंकार कॉलनी 100 फुटी अंतर्गत रस्ते डांबरीकरण करण्यासाठी 16,80,000 रुपयाचं त्यांनी काम केलेलं आहे असं महापालिका स्वतः आपल्याला महापालिकेने पत्र दिलेलं आहे. तर महापालिका जर काम केलं म्हणून पत्र जर 16 लाख रुपये खर्च केला असेल, ते 16 लाख रुपये गेले कुठं? कुठल्या नगरसेवकांनी खाल्लं, कुठल्या अधिकाऱ्यांनी खाल्लं, कुठे गेले? रस्ता तरी तर अस्तित्वात रस्ता नाही आहे, रस्ता चोरीला गेला. आम्ही सोमवारी आयुक्त साहेबांना पत्र देणार आहे की अलंकार कॉलनीमध्ये नवीन रस्ता केला आहे, तो रस्ता चोरीला गेला आहे, कृपया हुडकून द्यावे. नसेल ते 16 लाख रुपये कुठं चोरीला गेल्यात ते तरी आम्हाला हुडकून द्यावे. कारण की जर रस्ता केलाच नाही तर पैसे गेले कुठं? आणि फक्त हाच नाही, पलीकडे सगळ्या चारी गल्ली आम्ही बघितल्यात, रस्ता कुठेही झालेला नाही आहे. फक्त भ्रष्टाचार केला महापालिकेनं आणि 16 लाख रुपयाचं कागदोपत्री बिल करून यांनी पास करून घेतलेला आहे. मी स्वाती दीपक वनखंडे, अलंकार कॉलनी वार्ड नंबर 2 आहे हा. आणि महापालिकेची लोक इथं काहीसुद्धा करत नाही आहे, कशाची सुविधा नाही आहे, रस्ता नाही केलेला, गटारीची व्यवस्था नाही केलेली, गटर काढायला कुणी येत नाही आहे. आणि रस्ता तरी एवढ्या दिवस उकरून गेला की कुणीच आलेलं नाही आहे करायला. 4 महिने झालं पाणी नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे. घरपट्टी भरा म्हणतात, पाणी बिल भरा म्हणतात, सगळं करा म्हणतात. आम्ही सगळं करतो आहे पण इथं कशाची सुविधा नाही आहे. औषध मारायला येत नाही, धूर मारायची गाडी येत नाही, कशाची गाडी येत नाही आहे इकडं. आणि गटारसुद्धा काढायला कुणी येत नाही. आम्ही स्वतः बायकांनी तोंडाला मास्क लावून आम्ही गटार काढलेले. नगरसेवक जे ते नगरसेवक म्हणतात की हे आमच्या हद्दीत नाही आहे, हे आमच्या हद्दीत नाही. आणि ज्यावेळेला निवडणुका येतात त्याला हात जोडत येतात, त्याला म्हणतात आम्ही निवडून, आम्हाला निवडून तुम्ही द्या, त्यावेळेला आम्ही तुमचं सगळं काम करून देतो. निवडून येतात पण काही करत नाही, इथं कुणीही बघत नाही आहे. कमल लोंढे, आम्ही ह्या आळीत राहून 25 वर्ष झाली. आम्ही ज्यावेळेस राहायला आलो त्यानंतर 1 वर्षानं रस्ता झाला होता, परंतु त्यानंतर कोणीही रस्ता केलेला नाही किंवा इथं कसलीच सोय झालेली नाही आहे. आणि 4 महिन्यापूर्वी जे रस्ता उकरून गेलेले आहेत नळासाठी, त्यामुळं आम्हाला चालण्यालासुद्धा अतिशय अवघड होत आहे. लहान मुलं, म्हातारे माणसांना चालता येत नाही. दगड सगळ्या रानात दगड असे पसरलेले आहेत, त्यामुळं आम्हाला अतिशय अडचण होत आहे. आणि कृपा करून हा रस्ता झाला आहे असं जर त्यांनी सांगतात आणि तुम्हाला त्याच्याबद्दल जर पुरावा देतात तर तो रस्ता कोणाचा झाला, कुठं झाला हे आम्हाला दाखवून द्यावं. आणि आमच्या रस्त्याचं नक्षा तुम्ही बघून जावा आणि हा रस्ता कसा आहे ह्याबद्दल तुम्हाला सांगण्याची गरज नाही, आल्यानंतर तुम्हाला समजेलच. तर आम्हाला रस्ता करून द्यावा ही आमची नम्र विनंती आहे.